श्री कैलास काकडे, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय, लोणी मसदपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थ्यांप्रती, पालकांप्रती, शिक्षकांप्रती, शाळांप्रती महत्त्वपूर्ण निर्णय झाला. तो सर्वांसाठी महत्त्वाचा असून तो निर्णय आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवणे. चला तर मग आपण या अभियानाची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया. मागच्या आठवड्यामध्ये कर्जत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय श्रीमती उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम, गाडेकर सर, होले सर यांची पंचायत समितीतील सर्व शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कर्जत तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक मुख्याध्यापकांना या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा याच्यात अधिक सखोल माहिती देऊन आपणा सर्वांपर्यंत हे अभियान यशस्वीपणे राबवून आपण हा एक चांगला निर्णय, विद्यार्थ्यांप्रती असणारा जो निर्णय आहे तो आनंदाने स्वीकारलेलाच आहे. परंतु या स्पर्धेत आपण उतरून आपली शाळा कुठे आहे याचाही आपल्याला एक प्रकारे बोध घेता येणार आहे. तेव्हा स्पर्धेचा निकाल किती तारखेला लागणार आहे, कसा लागेल, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक याची चिंता न करता आपण कुठेतरी आपल्या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी आपलं योगदान म्हणून आपण कार्य करूयात. आणि सगळेजण कार्य करतच आहात. मी छोटासा आपल्यापर्यंत हा एक कार्य करण्याचा आणि तुम्हाला या अभियानामध्ये सरळ प्रणालीमार्फत स्कूल पोर्टलला कसं लॉग इन करायचं याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाचा हा शालेय शिक्षण विभागाचा असणारा निर्णय 30 नोव्हेंबर 2023 झाला आहे. या अभियानाचे नेमके उद्दिष्ट काय आहेत बरं? विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबर अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, त्यानंतर शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे असे हे या अभियानाचे उद्दिष्ट असून ह्या अभियानाचा कालावधी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 45 दिवसाचा आहे. आणि ह्या 45 दिवसामध्ये आपले काम जवळजवळ 70% झालेले आहे. 30% काम आपल्याला कसं करायचं आहे ते थोडक्यात पाहूयात. 45 दिवसामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम राबवायचा आहे. अभियानाचं जे स्वरूप आहे, अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे. म्हणजे आपणच आपल्या शाळेशी स्पर्धा करायची आहे. यामध्ये दोन भाग केलेले आहेत. अ भागामध्ये आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यासाठी 60 गुण आहेत. आणि बमध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण म्हणजे 100 गुणांचं हे मूल्यांकन आपल्याला करायचं आहे. तेव्हा विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन 60 गुण कसे आहेत? थोडक्यामध्ये शाळा परिसर 10 गुण, विद्यार्थी सहभाग 15 गुण, शैक्षणिक गुणवत्ता 10 गुण, शाळेची इमारत व स्वच्छता 10 गुण, राष्ट्रीय एकात्मता 5 गुण, क्रीडास्पर्धा या देशी खेळ 10 गुण असं
10 गुणांचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. यानंतर 40 मार्कासाठी जे आहे ते शाळा व्यवस्थापन या सदराखाली आपल्याला आरोग्यासाठी 15 गुण आहेत, साक्षरता व कौशल्य विकास यासाठी 10 गुण, भौतिक सुविधा 5 गुण, तंबाखू मुक्त शाळा 5 गुण आणि पालक स्थानिक सेवाभावी संस्था यांचा सहभाग 5 गुण असे 40 गुण मिळून 100 गुणांचं मूल्यांकन आपण करणार आहोत. त्यातला अ विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 10 गुण कसे आहेत, शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण हा पहिला भाग, यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट यासाठी 2 गुण आहेत, शाळेच्या आवारात पर्यावरणास संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना यासाठी 3 गुण आहेत, शाळेच्या इमारतीची व असल्या संरक्षित भिंतीची रंगरंगोटी यासाठी 2 गुण आहेत. प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतींची उभारणी यासाठी 3 गुण आहेत, म्हणजे 3, 2, 5, 5 आणि 5, 10 गुण हे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी आहेत. आणि मला वाटतं हे 10 गुण आपल्याला मिळायलाच पाहिजेत, आपण ऑलरेडी हे केलेलेच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग 19 गुण आहेत. विद्यार्थी मंत्रिमंडळ जे आपण मॉनिटरची निवडणूक घेऊन मॉनिटर्स वर्गावर्गामध्ये तयार असतात, त्यांच्या अंडर काम करणारे इतर प्रतिनिधी म्हणजेच बालसंस्था स्थापन झालेलीच आहे, त्यासाठी ते कसे पार पडतात याचे फोटो अपलोड करायचे आहेत, त्याला 2 गुण आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती ही योजना अत्यंत प्रभावीपणे आपण बुधवार शुक्रवारी राबवतच आहोत, त्याचे फोटो काढत आहोत, त्याची अंमलबजावणी हे तर आपल्याकडे आहेत, त्याला 2 गुण आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात जे काही विविध प्रकारच्या पालेभाज्या म्हणजे परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग हे सुद्धा बऱ्यापैकी बऱ्याचशा शाळांना पटांगण आहे, क्रीडांगण आहे, त्यांनी भाज्यांची लागवड केली आहे, याला 3 गुण आहेत. मेरी माटी मेरा देश हा उपक्रम आपण ऑलरेडी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन राबवलेला आहे, याला 3 गुण आहेत. शाळेची बचत बँक, शाळा पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 2 गुण आहेत. नवसाक्षरता अभियान हे शाळेमधून विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकामार्फत राबवलेलं आहेत, याला 3 गुण आहेत, म्हणजे 19 गुणांचा हा टॅब आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटोस 2 MB पेक्षा कमी साईज असलेले PDF स्वरूपातील फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. तिसरा आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, 19 गुण आहेत, 10. विद्यार्थी शाळेतील उपस्थिती ऑलरेडी आहेत, त्याला 2 गुण आहेत. महावाचन चळवळ विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घेतलेलाच आहेत, त्याला आपल्याला 2 गुण आहेत. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत स्पर्धा, इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, याला 3 गुण आहेत. यथास्थिती NCC, MCC, स्काउट गाईड व समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग 3 गुण, असे 19 गुणांचा हा तिसरा टॅब आपल्याला भरायचा आहे. यानंतर शाळेची इमारत व परिसर स्वच्छता, याला 19 गुण आहेत. स्वच्छता मॉनिटर आपण लेट्स चेंज हा अभियान विद्यार्थ्यांमार्फत राबवलेला आहे, बस त्याचे सेल्फी काढणे, फोटो अपलोड करणे, टप्पा 2 मधील सहभाग, याला 19 गुण आहेत. यानंतर राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचा उपक्रम, याला 5 गुण आहेत. प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्यांच्या सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण, उत्सव इत्यादीबाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शवणारे सादरीकरण, तुम्हाला 5 गुण आहेत. एखादं राज्य निवडून त्याचं छानसं आपल्याला सादरीकरण करायचं आहे, छोटे व्हिडिओ असतील, फोटो असतील, हे अपलोड करून आपल्याला याचे 5 गुण अजूनही मिळवता येणं शक्य आहे. अशा पद्धतीने 6वा मुद्दा आहे विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन, याला 10 गुण आहेत. यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य देऊन 10 गुण आपल्याला सहज मिळवायचे आहेत. तेव्हा सुरू करूयात अ भाग, याच्यासाठी 19 विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 19 गुण आहे. आणि 40 गुण आपल्याला ब मध्ये
शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याच्यामध्ये एकूण 15 गुण आहेत। आरोग्यासाठी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरता आरोग्य तपासणी शिबिर, यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी याला 5 गुण आहेत। शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता असतेच आपल्याकडे याला 2 गुण आहेत। बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात होऊ घातलेला लठ्ठपणा, मधुमेह, डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपण ठेवूयात, व्याख्यान ऐकूयात, व्याख्यान विद्यार्थ्यांना ऐकूयात, म्हणजे याचे आपल्याला 3 गुण मिळणार आहेत। किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबतचे समुपदेशन सत्राचे आयोजन केले तर याला 3 गुण असणार आहेत। अंगणवाडी सेविका असतील किंवा त्या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये काही मदतनीस आहेत त्यांच्यामार्फत, महिलांमार्फत आपण हाही उपक्रम राबवून याचेही 3 गुण मिळू शकतो। योग्य पद्धतीने हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक व त्यासाठीच्या सुविधा आपल्या शाळेमध्ये आहेत, बस त्याचे फोटो काढून अपलोड करायचे आहेत आणि 2 गुण घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 15 गुण आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे याच्यातला बमधील आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास। विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकांचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत, तसेच आर्थिक व्यवहाराकरता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान केलं, याला 5 गुण असणार आहेत। स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडवण्याच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान, व्याख्यानात अशा अभ्यासक्रमाची ओळख, शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाबत त्याची माहिती असली की त्याला 5 गुण असणार आहे। त्यानंतर एकूण 5 गुणांसाठी आहे भौतिक सुविधा, भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्यापनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकाकडून वस्तू व सेवा स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा करण्याचे प्रयत्न करणे यासाठी 3 गुण आहेत। शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज यासाठी 2 गुण आहेत। आणि 5 गुण असणार आहेत तंबाखू मुक्त शाळा, हा 4 नंबरचा पॉईंट आहे। तंबाखू मुक्त शाळा, शाळेपासून किमान 200 मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी हा बोर्ड लावून त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत, त्याला 1 गुण आहे। प्लास्टिक मुक्त शाळा, पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता आपण ऑलरेडी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे, त्याचे फोटो असणार आहेत। कचरा गोळा करताना प्लास्टिक त्याचा विल्हेवाट लावताना याला आपल्याला 2 गुण मिळणार आहेत। तिसरा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम यासाठी 2 गुण आहेत। काही विद्यार्थी सकाळी 12:00 सुट्टीत खातात, परत त्यांना 4:00 भूक लागते, अशा वेळी तुम्ही ते अन्न योग्य पद्धतीने साठून परत गरम करून विद्यार्थ्यांना दिल्यास त्याची विल्हेवाट लावली जाते, आपण तो उपक्रम राबवतो, बस फक्त त्याला अपलोड करून त्याचं योग्य नियोजन करून 2 गुण घ्यायचे आहेत। असं हा एकूण 5वा मुद्दा माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायचा आहे। वरील विद्यार्थी केंद्रित उपक्रम शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करायचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्या ठिकाणी अधिकाधिक सहभाग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण जर घेतला तर त्याला 5 गुण आहेत। म्हणजेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा एकूण सहभाग याला 40 गुण आहेत। आणि अमध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग एकूण 60 गुण, असे एकूण अ+ब मिळून 100 गुण मिळून आपल्याला हे एंट्री करायचे आहे। त्यासाठी पारितोषिकाची एकूण रक्कम रुपये 6,610,00,000 एवढी असून आपल्याला त्यातील 3रा टप्पा जो आहे तो उर्वरित महाराष्ट्र शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ही रक्कम रुपये लक्षामध्ये आहे। तालुका स्तरावर बक्षिसं पहिले 3 आहेत, दुसरे 2 आहेत,
तिसरं एक आहेत म्हणजे 6 × 358 2148 एकूण रुपये लक्ष्य असे स्वरूपात आहे. जिल्हा स्तरावरची बक्षिसं, विभाग स्तरावरील बक्षिसाची रक्कम अशी एकूण 3144 एवढी ह्या उर्वरित महाराष्ट्र शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे. सेम हीच रक्कम आपल्याला उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी असणार आहेत. तालुकास्तरीय 1, 2, 3, 2, 1 जिल्हास्तरावर बक्षिसाची रक्कम 1, 11, 5, 3 आणि विभाग स्तरावरील बक्षिसाची रक्कम 21, 11, 7 एकूण 3144 एवढी लक्ष रुपये रक्कम महाराष्ट्र शासनाने आपल्या शाळांसाठी, विकासासाठी, विद्यार्थ्यांसाठी केली आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाचे खरोखरच खूप खूप धन्यवाद. आभार तर आपण मानणारच आहोत की अशाच योजना विद्यार्थ्यांसाठी या शासनाने राबवलेल्या आहेत. या शासनाला खरंच द्यावे तेवढे धन्यवाद. कमी आहेत अजूनही शासन आपल्या ह्या शिक्षण क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करण्यास सज्ज आहे तेव्हा आपणसुद्धा या योजनेमध्ये, या अभियानामध्ये मनापासून तन्मनधानाने आपण उतरूयात आणि आपल्या सगळ्या शाळा ह्या सरळ पोर्टलला, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा याच्यासाठी राज्यस्तरावर बक्षिसाची रक्कम 1, 51, 21, 3, 11, 83 लक्ष रुपये हे राज्यस्तरावर, उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षिसाची रक्कम 1, 51, 21, 3, 11, 83 लक्ष रुपये एवढी एकूण पारितोषिकाची रक्कम 6610 लक्ष रुपये हे टोटल महाराष्ट्र शासनाने खास शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहेत तेव्हा प्रत्यक्ष ऑनलाईनला काम कसं करायचं, स्कूल पोर्टल या ठिकाणी ही वेबसाईट आहे, याला आपण क्लिक केली तर डायरेक्टली जातो तो वेबसाईट याप्रमाणे ओपन होते. इथं स्कूल पोर्टल आहे, स्कूल पोर्टलला गेल्यानंतर इथं आपण लॉग इन करायचं आहे. आपला UDAS नंबर जो 11 अंकी असतो तो नंबर टाकल्यानंतर आपला पासवर्ड इथं कॅपचा टाकायचा आहे खालचा आणि तो टाकून इथं लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथं उजव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आत्ता आपण जे अ आणि ब भाग पाहिलेला आहे ते सगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट, शाळा सजावट बघा, इथं मी माझी फाईल अपलोड केली आहे. इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला फक्त सेव्ह करायचं आहे. सगळी माहिती भरल्यानंतरच मग फायनलाइज करायचं आहे, तोपर्यंत फायनलाइज करायचं नाही. इथं थोडक्यात वर्णनही लिहू शकता बघा, शाळा व परिसर सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट, शाळा सजावट ही मी एक फाईल अपलोड केली आहे आणि त्या ठिकाणी मी इथं लिहू शकतो वर्ग व परिसरातील सजावट, शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणात हातभार लावणे, वृक्षारोपण व जोपासना या ठिकाणी आपण ही फाईल 2 MB कमी साईज असलेली फाईल अपलोड करायची आहे आणि ती PDF स्वरूपात असणार आहे. अशा पद्धतीने हे सगळे पेज हे अपलोड करण्याचं काम खूप सोपं आहे. फक्त आपल्याकडे त्यासाठी अगोदर डाटा पूर्णपणे असायला पाहिजेत. ही सगळी माहिती सविस्तर वेबसाईटला दिली आहे. मी तुमच्यासाठी फक्त ओझरच्या स्वरूपात हे मुद्दे हायलाइट करत आहे. तंबाखूमुक्त शाळा असेल, माझे विद्यार्थी असतील असा हा शेवट आपण करूयात आणि नक्कीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी तर शाळा होणारच आहे, तुमच्याही शाळा एकमेकाच्या मदतीने आपण पूर्ण करण्यासाठी आणि बक्षिसाची रक्कम जास्तीत जास्त महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला कशी मिळेल आणि त्या निमित्ताने आपल्या शाळा खरंचच सुंदर, भव्य, आनंदी वातावरण होऊन सर्व घटकातील सहभागी आपण याच्यात घेऊयात आणि शाळा सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी आपले गट शिक्षण अधिकारी तालुक्यातील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सन्माननीय अशोकजी कडू साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांची टीम आहे. कर्जत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम, त्यांची सर्व टीम आपल्यासोबत आहेत आणि माझ्यासारखे ज्याला थोडंसं तंत्रज्ञान आहे ते सुद्धा तुमच्या मदतीसाठी नक्कीच धावून येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी अपलोड करण्यास मदत करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या कर्जत तालुक्याचं काम 100% पूर्ण करण्यासाठी आपल्या कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब वाघ
मी श्री कैलास काकडे, सूर्यभानजी सुद्रीक, सुधाकर गांगर्डे, भोसले सर, असे सर्व मुख्याध्यापक मंडळी प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शाळांना मदत करून आपला तालुका हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये रजिस्टर करून 100% आपण त्याच्यात सक्रिय सहभाग घेऊया. थँक्यू व्हेरी मच.